असंभव मालिकेतील सुलेखा तुम्हाला आठवते का? किंवा वादळवाटमधील विशाखा आठवते का? नीलम शिर्के सध्या कोणत्याच मालिकेत किंवा सिनेमात दिसत नाही, तुम्ही तिला मिस करता ना? लग्नानंतर नीलम पूर्णपणे गायबच झाली. तिनं मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकला. सिनेमातही ती झळकली नाही. नीलम सध्या काय करते यावर अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगतात, व्हिडिओ बनतात. तिच्या सोशल मीडियावर देखील तिचे तिच्या पतीसोबतचे फोटो किंवा व्हिडिओ दिसत नाही. नीलमचे पती कोण आहेत, तिला मुलं आहेत का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. पण फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की नीलमचे पती हे प्रसिद्ध राजकारणी आहेत. एवढंच नाही तर ते मंत्री देखील आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत हे तिचे पती आहेत. ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. नीलम शिर्के यांच्यासोबत उदय सामंत यांनी दुसरे लग्न केलंय. त्यांना अस्मी नावाची गोड मुलगी आहे. उदय सामंत यांच्या पहिल्या पत्नीचं नाव जया सामंत असून त्यांना तीर्था आणि कीर्ती या दोन मुली आहेत. नीलम शिर्के यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नावापुढे सामंत असं आडनाव लावलं आहे. मात्र या दोघांचे एकत्र फोटो कुठेच पाहायला मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांचं नातं हे लपवून ठेवलेलं दिसतंय. नीलम शिर्के यांनी 2010 उदय सामंत यांच्याशी लग्न केलं असं बोललं जातं. पण मुलीच्या जन्मानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. अभिनेत्री नीलम शिर्केला आपण असंभव, वादळवाट, गडबड, गोंधळ, क्षण, पछाडलेला, कोपरखळी, चार चौघी अशा मालिकांसाठी ओळखतो. तर मग नीलमने साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.